आपलं हक्काचं बातमीपत्र. शासनाच्या कारणे दाखवा नोटीशीनंतरही आपला संप सुरूच ठेवण्याचा निर्धार रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी केला आहे. गेला 1.25 महिना हा संप सुरू असल्याने सरकारने नोटीस बजावत 24 तासात कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्या आदेशाला न जुमानता जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी या नोटीशीला उत्तर दिले आहे. जिल्हाध्यक्षा जीविता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी अलिबागमध्ये निदर्शने केली. प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांची भेट घेऊन नोटीशांना सामूहिक उत्तर देण्यात आले आहे. आम्हाला जे मानधन दिले जाते त्यात आपला संसार चालवून दाखवा असे आवाहन जिल्हाध्यक्षा जीविता पाटील यांनी महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना दिले आहे. मंत्री असं म्हणतात की मार्च मध्ये तुमचा 1500 मानधन वाढला होता, तर आता तुमचा संप केला तरीही आम्ही तुमचं मानधन वाढवू शकत नाही. माननीय मंत्र्यांना माझं स्पष्ट निवेदन असं असेल की 1500 ही जर तुम्हाला मोठी रक्कम वाटत असेल तर 10000 तुम्ही संसार चालवून दाखवावा की अंगणवाडी सेविका 5500 रुपयात संसार कसा चालवते ते. कारण की आम्हाला एक तर आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला खूप कमी मानधनात राबवलं जातं आणि शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही मानधन वाढ दिली होती पण मानधन वाढ 100% दिली नव्हती, ना 50% दिली, 25% पण जेमतेम आम्हाला 1500 रुपये वाढवले होते आणि 20% 1500 म्हणजे आमच्या एकूण मानधनाचे 20% आम्हाला रक्कम वाढवली होती आणि ही रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. तर त्यामुळे आमचं ह्याच्या विरोधात तीव्र आंदोलन असणार आहे की आम्हाला ही वाढ बिलकुल मान्य नाहीये. कारण आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि आम्हाला किमान वेतन लागू करावे ही आमची मागणी आहे. आणि आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता.